वजन आणि वस्तुमान यातील फरक सांगा. वजन एखाद्या वस्तूला प्रति ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तुमान एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणारे द्रव्य संचाचे मापन होय. वजन या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. वस्तुमान या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. शाबास. वजन हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते. वस्तुमान हे सगळीकडे सारखेच असते. वजन आणि वस्तुमान यातील फरक सांगा. वजन एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राकडे आकर्षित करते त्याच वस्तूचे वजन असे म्हणतात. वस्तुमान एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन होय. या राशीला परिमाण असते परिमाण व दिशा दोन्ही असतात. वस्तुमान या राशीला परिमाण असते परंतु दिशा नसते. हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते. वस्तुमान हे विश्वास सर्वीकडे सारखेच असते. वजन हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. हे वस्तुमान हे कधीही शून्य होत नाही. वजन याचे एसआय एकक न्यूटन आहे. वस्तुमान याचे एसआय एकक किलोग्राम आहे.